आणि काल केंद्र सरकारनं अंतरिम अर्थसंकल्पाचं सादरीकरण केलं. अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये उसळी पाहायला मिळते. सेन्सेक्समध्ये 730 अंकांची उसळी आहे, तर निफ्टी 218 अंकांनी वधारलाय. सलग दुसऱ्या दिवशी पेटीएमच्या समभागात मात्र घसरण झाली आहे. पेटीएमचे समभाग 20% कोसळलेत. पेटीएम सध्या लोअर सर्किटवर आहे. काल केंद्रीय अर्थसंकल्पाचं सादरीकरण झालं आणि याचे अर्थातच शेअर बाजारावरती काय परिणाम होतील याची उत्सुकता असते. शेअर बाजार तेजीत पाहायला मिळतोय. सेन्सेक्समध्ये 730 अंकांची उसळी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.